मी प्रकाश अंधारे ऑर्थोपेडिकली हँडिकॅप्ड आहो आणि मी 2004 पिलाडी राजस्थानहून डेब्यू डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झालो. तर नागपूर आल्यानंतर मला जेव्हा विविध क्षेत्रात जावं लागलं, बिल भरायचं असलं, मॉलमध्ये जायचं असलं, पोस्टर जायचं असलं, इव्हन घाटावर जरी जायचं असलं तर प्रत्येक ठिकाणी पायऱ्या असायच्या. हा प्रॉब्लेम मला पिलाडीला कधी नाही आला, कारण एक छोटंसं गाव होतं ते. तर मला पहिल्यांदा कळलं की बा एका ऑर्थोपेडिक हँडिकॅप माणसाला जर डिफरंट ठिकाणी जायचं असलं तर ॲक्सेप्टीचा कसा त्रास होतो. त्याचप्रमाणे लक्षात आलं की बा 1995 सरकारने कायदा केला होता की सगळ्या बिल्डिंगमध्ये रॅम्प असावेत, पार्किंगची व्यवस्था होईल त्याच्या वाहनाकरता. आणि हे सगळं असून देखील प्रत्यक्षात काहीच नव्हतं. कुठेही जायचं म्हणजे मला ATMमध्ये देखील जायचं असलं तर मला माझ्या मिसला सांगायचं होतं की बा तू जाऊन पैसे काढ, मला जायचं डी पायरी असते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा कायदा होत नाही. तेव्हा मी 2010 पहिली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नागपूरच्या हायकोर्टमध्ये सबमिट केली. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं NMC PWD हे सरकारी डिपार्टमेंट जे आहे रिस्पॉन्सिबल आहे. तर त्यावेळेस जस्टिस बोबडे होते, त्यांनी PWDला आदेश दिला. त्या आदेशच्या अंडर जवळपास 40 बिल्डिंग वेअर मेड हँडिकॅप फ्रेंडली, म्हणजे जिथे रॅम्प बांधला गेली, मेडिकलमध्ये जो रॅम्प जो आहे, पोलीस कमिशनर ऑफिस जो रॅम्प आहे, देशपांड्यामध्ये जो रॅम्प आहे, तो सर आमच्या PR झाला. आता याच्यामध्ये आणखी एक मुख्य आहे तो की इलेक्शनमध्ये प्रत्येक बूथवर रॅम्प असावा हा सुप्रीमकोर्टाचा आदेश आहे 2004. 2004 ते 2019 जवळपास 9 इलेक्शन झाले. प्रत्येक इलेक्शनच्या आम्ही PR टाकतो, लोकांना कोर्टचे निर्देशन देतो की नाही आहेत, EC कमिशन सांगतं की आम्ही सगळ्या फॅसिलिटीज देऊ आणि ते देत नाही. 2017 NMC इलेक्शनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की मी सगळ्या फॅसिलिटीज देऊ तुम्हाला. आणि त्याच्यानंतरही जे आम्ही 70 बूथ बघितले आउट ऑफ 80 इन वार्ड नंबर 36 जयप्रकाश नगर, तेव्हा फक्त 15% बूथवर रॅम्प होते. आता परत लोकसभेचं इलेक्शन आलं आहे, परत आम्ही PR फायल केलेली आहे, परत आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देण्यात येतील. आता प्रश्न असा आहे की हे असं करू शकतील का? आता मला उद्या जाऊन बघावं लागेल की किती ठिकाणी केलेलं आहे. इथे मला माझ्या मित्रांचं सहकार्य पाहिजे. माझ्या प्रत्येक म्हणजे जवळपास 56 मित्र आहेत समावधान करण्यात हँडिकॅप, की तुम्ही व्होट द्यायला जाल त्या बूथवर रॅम्प आहे की नाही आणि बूथचा नंबर याचा एक फोटो व्हॉट्सअपने घ्या आणि मला पाठवा. म्हणजे मी कोर्टात जेव्हा मी सांगेन आहे किंवा नाही तेव्हा मला या फोटोचा उपयोग होईल. तर मी माझ्या प्रत्येक मित्राला जो उद्या व्होट देईल त्याला सांगतो की तुम्हाला जर हँडिकॅपमध्ये थोडी कळकळ असेल तर 2 मिनिटं थांबून पारांवर रॅम्प आहे याचा फोटो घ्या, त्याच्या भिंतीवर बूथ नंबर लिहिला होतो तो कॅप्चर करा, तो मला व्हॉट्सअपने मला पाठवा, लोकसभेला पाठवा किंवा करेक्टला पाठवा. म्हणजे करेक्ट उद्या कळलं पाहिजे की त्याने जे म्हटलं की प्रत्येक बूथला मी रॅम्प देऊ तर खरंच ते देऊ शकतात की नाही.